आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, मंदिरात जे तुम्ही मागितलं होत ते तुम्हाला मिळालं का? कदाचित. अजून कदाचित आहेच का? तुलाही माहिती हे कदाचित एवढ्या लवकर जाणार नाही. पण मी काय म्हणतोय, माझ्याकडे ना एक मॅजिक मंत्र, तो मॅजिक मंत्र म्हटलं ना की आपली लाईफ अशी ब्युटिफुल होऊन जाते. असं ऐकणार? ऐकणार. ठीक, मग मी तो मंत्र म्हणतो, नीट ऐक. नाही, एक मिनिट, नुसतं ऐकून होत नाही, तो तुला माझ्यासोबत रिपीट करावं लागेल. ओ, तेव्हाच तो पॉवरफुल होत. असं? रेडी? डोळे बंद कर. डोळे का बंद कर? मंत्र आहे तो, डोळे बंद करावेच लागतील. कर, चल बंद कर. आदित्य आणि मंत्र. बर, मोठा श्वास घे आणि म्हण आय आय. म्हण आय. लव म्हण. लव. लव. यू. कुठे काय, आम्ही जस्ट गप्पा मारत होतो. नाही नाही सावी, अगं खोटं बोलतो तुझा बाबा. अगं तुझा बाबा मारतोय मला. काय बाबा, तू मारत होतास आईला? नाही 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 सावी, मी काय मारत नव्हतो. तुला वाटत मी असं तुझ्या आईला मारेन कधी? हा सावी, तुला असं वाटतंय का तुझी आई खोटं बोलतीये? हो सावी, खोटं बोलते. मी खरं सांगतो, मी नाही मारलं तुझ्या आईला. तू खोटं बोलतोस. तू खोटं बोलतेस. मी खोटं बोलते सावी आई, शपथ. मी असं नाही केलं काही. मी शपथ बोलतो तुझी. मी तू खोटी शपथ घेतोय, तुला माहितीये ना. तू तुझा आईवर विश्वास नाही आहे? तो तुझ्या माझ्यावर विश्वास नाही आहे? माझ्यावर विश्वास नाही तुझा? माझ्यावर. मला म्हणून काय आलं, त्रास होतोय? हा, डॉक्टरना बोलवायचंय का? तर मी एक कॉल करतो डॉक्टरना. थांब. अरे मी मस्करी केली. तुम्ही कशी मस्करी करता माझी? मी अगदी तशीच मस्करी केली. अरे ऐकलं का तू? कसं फसवलं? हे बरोबर आहे का? योग्य आहे. तू सांग मला, तुझी मम्मी आपल्या सोबत मस्करी करते? मस्करी करते आपल्या सोबत? मस्करी करते आपल्या सोबत. अचानक कसला त्रास होतोय मला एवढा. नाही, पण मी घरच्यांना नाही सांगू शकत. सुंदरी, तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या
सुखाचे क्षण आले आणि घरच्यांच्या आनंदावरती विरजण नाही घालू शकत मी. नाही, ते कोणाला नाही सांगणार. का होत आहे काय झालं? इथं का बसलास असं? काय नाही, सहजच. सुंदरी बरोबर गेला होतास बाहेर? गेलो होतो ना. कसा गेला दिवस? छान. एवढं एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा जास्त मजा आली. सुंदरी खुश होती. आणि तू? आता सुंदरी खुश तर मी पण खुश. कृष्णा, स्वतःच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर आनंद बघणं खूपच कमाल. मला कधी बघताच आलं नाही. आता सुंदरीच्या चेहऱ्यावर तो आनंद बघतोय तर खूप बरं वाटतंय, पण भीती पण वाटते. डॉक्टर म्हणाले की सुंदरीकडे जास्त दिवस नाही आहेत. जर असं झालं ना तर तो चेहरा, तो आनंद माझ्या आयुष्यातून पुन्हा निघून जाईल याची भीती वाटते. असं नाही व्हायला पाहिजे. मला खरंच कळत नाहीये की मी काय करू, की ते सगळं धरून ठेवता येईल, ते सगळं माझ्या जवळ ठेवता येईल. आधी हळू बोल, पुन्हा ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. शांत हो. काय शांत हो रे, काय ते जे काही घडणार आहे ते सगळं माझ्यामुळे घडतंय असं वाटतं कुठेतरी. मी हे सगळं अडवू शकत नाही असं वाटतंय कुठेतरी. आधी जर मी असं वागलोच नसतो, आधीपासून जर मी सुंदरी सोबत मैत्री ठेवली असते तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. आधी जे झालं त्याच्यावर विचार करून आता काही होणार नाही. आता आपल्या हातात काय गोष्टी आहेत त्याचा विचार करायला. आणि तू म्हणालायस ना की तुला सुंदरीच्या चेहऱ्यावर कायम आनंद बघायचा, मग तो आनंद निर्माण करण्यासाठी आधी तुला स्वतःला सावरायला हवं. तुला तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. हो ना? अरे हो, पण सारखं सारखं तिच्या मनात काय तिला विचारलं तर एका पॉइंटला तिला संशय येणारच ना.